कार्यकर्ते निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आपण ही दृश्य देखील पाहतोय. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक हे आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलीस देखील असमर्थ इथे पडताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही कार्यकर्त्यांकडून इथे दगडफेक देखील करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण संघर्ष, दोन्ही गटातला हा संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता इथे पाहायला मिळते. कार्यकर्ते एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत. निलेश राणे आणि भास्कर जाधव या दोघांचेही समर्थक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक देखील इथे करण्यात आलेली आहे. दरम्यान या संपूर्ण जमावाला मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ पडत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, काय घडतंय नेमकं तिकडे? निलेश राणे यांची आज ग्वागरमध्ये सभा होती. भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन जी राणेंवरती टीका केली होती जोरदार, त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज निलेश राणे यांची ग्वागरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. आणि या सभेला जाण्यापूर्वी निलेश राणे यांची चिपळूण रेस्ट हाऊस पासून भास्कर जाधव यांच्या ऑफिसपर्यंत मोठी रॅली आयोजित करण्यात आली होती आणि भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचं स्वागत भाजप कार्यकर्ते करणार होते. या सगळ्याला शिवसैनिक देखील कुठेतरी तोंड देण्यासाठी समोर आले होते. स्वतः भास्कर जाधव त्यांच्या कार्यालयामध्ये आज दिवसभर ठाण मारून मांडून बसले होते आणि समोरून समजा अंगावरती आले तर आम्ही शिंगावरती घेण्यास तयार आहोत अशी भूमिका भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घेतली होती. आणि थोड्या वेळापूर्वी निलेश राणे यांची जी रॅली आहे ती रॅली भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर आली आणि याच वेळेला जोरदार घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकात भिडताना दिसले, शाब्दिक बाचाबाची होताना दिसली. भास्कर जाधव देखील यावेळेला मोठ्या प्रमाणात आक्रमक होते, तर या बाजूला निलेश राणे देखील कार्यकर्त्यांच्या बाजूने होते. आणि याच दरम्यान एका ठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार जे आहे ते दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, तर भास्कर जाधव यांच्या कार्यालयावरती देखील निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जे आहे ते दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस जे आहेत ते पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो कुठेतरी कमी पडताना दिसला आणि यामुळे हा जो संघर्ष आहे तो चिघळताना पाहायला मिळाला. नाईलाजास्तव पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला, अश्रुधुराच्या नळकंड्या त्या फोडाव्या लागल्या आणि जमावाला इथे पांगवण्यामध्ये आता तरी पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राणे विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातला जो संघर्ष आहे हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून दोघांमध्ये देखील शाब्दिक वाद होते. भास्कर जाधव यांनी दोन दिवस. बरं स्वप्नील, तुम्ही असेच सोबत राहा, आपण हे दृश्य पाहतोय. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक देखील इथे करण्यात आलेली आहे आणि पोलीस मोठ्या संख्येनं इथे उपस्थित असले तरी देखील या संपूर्ण जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ ठरताना दिसतात आणि हा संपूर्ण संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता देखील पाहायला मिळते, कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. दोन्ही निलेश राणे आणि भास्कर जाधव दोघांचेही समर्थक इथे मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत आणि ते आमने सामने आलेले आहेत. इथे जोरदार शाब्दिक बाचाबाची तर होतेच आहे, मात्र कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक देखील करण्यात आलेली आहे. निलेश राणे आणि जाधव समर्थक हे आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही कार्यकर्त्यांकडून, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून खरं तर दगडफेक करण्यात आलेली आहे. पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, मात्र कार्यकर्ते ज्या संख्येनं इथे उपस्थित आहेत ते पाहता पोलिसांना जमावाला नियंत्रणात आणण्यास असमर्थता पाहायला मिळते. गुहागरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. गुहागरमध्ये निलेश राणेंविरोधात जाधव यांचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असला तरी देखील या संपूर्ण जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि गुहागरमधली ही दृश्य आपण पाहतोय. गुहागरमध्ये भाजप ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. निलेश राणेंविरोधात जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर
निलेश राणेंचे समर्थक देखील रस्त्यावर उतरले आणि दोघांचेही समर्थक आमने सामने आलेले आहेत. दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक इथे करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुकीआधी कोकणामध्ये हा हाय वोल्टेज ड्रामा आपण पाहतोय. दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरलेत. जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून राणे समर्थकांनी हा राडा घातला, तर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आणि जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जरी असला तरी देखील या संपूर्ण जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत. दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे. एकंदरीतच हा हाय वोल्टेज राजकीय ड्रामा निवडणुकीआधी कोकणामध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाचे, खरं तर दोघांचेही समर्थक इथे रस्त्यावर उतरलेले आहेत. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. हे थेट दृश्य, एक्सक्लुसिव दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहतायत. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आलेले आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून इथे जोरदार दगडफेक देखील करण्यात आलेली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. आणि आता पोलिसांकडून अश्रुधुराचा इथे वापर करण्यात येतोय. आपण ही थेट दृश्य पाहतोय, कारण मोठ्या प्रमाणात हे समर्थक, हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आता पोलिसांकडून अश्रुधुराचा देखील इथे वापर करण्यात येतोय. गुहागरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. हा संपूर्ण संघर्ष चिघळण्याची शक्यता असल्यामुळे आता पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर इथे पोलिसांकडून करण्यात येतोय. गुहागरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक हे आमने सामने आलेले आहेत. दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यामुळेच या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी, या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर इथे करण्यात येतोय. ही थेट दृश्य गुहागरमधली आपण पाहतोय. हा संपूर्ण संघर्ष चिघळण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच आता पोलिसांकडून खरं तर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. अश्रुधुराचा इथे वापर करण्यात आलेला आहे. कारण आपण पाहतोय दोन्ही कार्यकर्ते, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत, बाचाबाची करतायत. दोन्ही कार्यकर्त्यांकडून इथे जोरदार दगडफेक देखील करण्यात आलेली आहे. आणि हा संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी खरं तर पोलिसांनी आता अश्रुधुराचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. गुहागरमधली या नाक्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी देखील जमावाला नियंत्रणात पोलीस असमर्थ असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते. कारण की मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यामुळेच आता पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. कारण निलेश राणे आणि भास्कर जाधव दोघांचेही समर्थक रस्त्यावर उतरले, जोरदार इथे घोषणाबाजी करण्यात आली. आणि ही दृश्य आपण पाहतोय, काही निलेश राणे यांच्या ताफ्यामध्ये ज्या गाड्या होत्या त्या गाड्या देखील इथे फोडण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. थेट दृश्य आपण पाहतोय. निलेश राणे आणि जाधव समर्थक आमने सामने आले. दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. गाड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत. गाड्यांच्या काचा रस्त्यावर पडलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता पोलिसांकडून अश्रुधुराचा देखील इथे वापर करण्यात येतोय. गुहागरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली. एकीकडे राणेंचा ताफा जात असताना त्या ताफ्यातल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आणि त्यामुळे गाड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात हा संघर्ष चिघळू शकतो. एकंदरीतच कोकणामध्ये निवडणुकीआधी हा हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळेच हा संघर्ष आणखी चिघळू नये त्यासाठी पोलिसांकडून आता अश्रुधुराचा वापर इथे करण्यात आलेला आहे. या कार्यकर्त्यांना, या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. पोलीस मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित आहेत, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे रस्त्यावर उतरल्यानं जमावाला नियंत्रणात आणण्यास पोलिसांना देखील दमछाक त्यांची होते आणि त्यामुळे आता इथे अश्रुधुराचा वापर करण्यात येतोय. गुहागरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक पुन्हा एकदा आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, हॅलो. स्वप्नील, काय तिथे परिस्थिती आहे सध्या? सध्या तरी पोलिसांना हे इथलं जे कार्यकर्त्यांमधला संघर्ष आहे तो समवण्यात यश आलेला आहे. मात्र
दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी आहे. निलेश राणेची आहे ते त्यांच्या ग्वागर मधीलची सभा आहे त्या सभेच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मात्र भास्कर जाधव यांच्या ठिकाणी जे शिवसैनिक जमलेले आहेत त्यांच्याकडून निलेश राणेंच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे. आज दिवसभर हा दोघांमधला संघर्ष आहे तो पेटताण्याची चिन्ह दुपारपासूनच जाणवतो. याचं कारण असं आहे की भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यातला जो संघर्ष आहे तो अनेक दिवसांपासून सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये भाषण केल्याच्यानंतर त्या भाषणाला उत्तर देण्यासाठी गेले अनेक दिवस निलेश राणे जे आहेत ते ग्वागरमध्ये येणार या संदर्भातली जोरदार या ठिकाणी वातावरण निर्मिती झाली होती. आणि त्याचप्रमाणे आज सुधीर मोदी जे आहेत ते निलेश राणे यांची रॅली खरं तर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरून काढण्यात आली आणि यामुळे दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला आणि या संघर्षाचं रूपांतर नंतर मग दगडफेकीमध्ये झालं. यामध्ये काही महिला पोलीस कर्मचारी यांच्यावरती दगड त्यांना देखील दखल लागलेला आहे. त्या हल्ल्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत तर काही जे पोलीस कर्मचारी ते देखील काही प्रमाणात जखमी झाल्याचं पाहायला मिळतं. रस्त्यावरती ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती देखील या दगडफेकीचा परिणाम झालेला आहे. अनेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि हा सगळा जो जमाव पांगवण्यासाठी ज्या पोलिसांची दमछाक झाली कारण पोलिसांना देखील कदाचित अंदाज नसावा की हा संघर्ष इतका टोकाला जाईल. खरं तर 101 पोलीस त्या ठिकाणी दुपारपासून भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर तैनात करण्यात आले होते. मात्र एका पॉइंटला जे आहे रॅली पुढे सरकल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जे आहे ते एकमेकांना शाब्दिक बातचीत झाली आणि शाब्दिक बातचीतमध्ये रूपांतर दगडफेकीमध्ये झालं. या दगडफेकीमध्ये दोन्ही बाजूच्या जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. असंख्य गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. भास्कर जाधव आता या संपूर्ण प्रकरणावरती थोड्याच वेळात माध्यमांशी संपर्क माध्यमांशी बोलणार आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल ती मीडियासमोर मांडणार आहेत. मात्र समोरच्या पुढच्या जर काळात आपण बघितलं तर भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यातला जो संघर्ष आहे हा अधिक तीव्र होणार हे मात्र आताच्या सध्याच्या परिस्थितीवरून तरी नक्की दिसतंय. व्हिडिओ बरं स्वप्नील, जेव्हा निलेश राणे यांचा हा ताफा जात होता त्यावेळी निलेश राणे देखील या गाड्यांमध्ये उपस्थित होते का? हा निलेश राणे यांची जी रॅली होती आणि स्वाभाविकपणे निलेश राणे या देखील या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही नेते आमने सामने होते आणि यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायला मिळत होता आणि याचा परिणाम जो आहे दोन्ही ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत ते देखील आक्रमक पाहायला मिळत होते. कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं आणि याचं जे रूपांतर आहे ते या संपूर्ण बाचाबाचीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांना देखील हे संपूर्ण जमाव जो आहे तो जमावाला नियंत्रणात आणणं कठीण गेलं आहे कारण 101 पोलिसांचाच फक्त बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता आणि त्यामुळे अंदाधुंद जो दगडफेक होता त्या दगडफेकीमध्ये नेमकं करायचं काय हा प्रश्न देखील पोलीस प्रशासनासमोर होता आणि महिला पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना याचा कुठेतरी फटका बसायला पाहायला मिळतोय. काही कर्मचारी देखील या ठिकाणी जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आता हा संघर्ष आणखी किती तीव्र होतो हे देखील बघणं आता पुढच्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ बरं स्वप्नील, तुम्ही असेच सोबत राहा, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात. खरं तर कोकणामध्ये हा हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय कारण निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचे समर्थक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. कोकणातील राजकीय वातावरण एकंदरीतच तापलेलं पाहायला मिळतंय कारण जमावाला नियंत्रणात आणण्यास आता पोलीस असमर्थ ठरले आणि त्यामुळेच अश्रुधुराचा वापर इथे पोलिसांकडून करण्यात आला. ही थेट दृश्य आपण पाहतोय. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून निलेश राणे यांचा ताफा जात असताना ही संपूर्ण घटना घडलेली आहे. जाधव यांच्या कार्यालयासमोर राणे समर्थकांनी देखील जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा आहे आणि त्याआधी त्यांचा हा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेरून जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. दरम्यान या संपूर्ण जमावाला या कार्यकर्त्यांना समर्थकांना पांगवण्यासाठी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर इथे केलेला आहे. कधी नव्हे तर कोकणात अश्रुधुराचा वापर करण्याची वेळ आली असल्याचं पाहायला मिळत आहे कारण एकंदरीतच कोकणातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय कारण निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळत आहे. निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे तर निलेश राणेंच्या समर्थकांनी देखील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दगडफेक करण्यात आलेली आहे आणि हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता असल्यानं
पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आलेला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांकडून दगडफेक देखील करण्यात आलेली आहे. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होती आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांचा हा ताफा. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेरून जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. लोकसभा निवडणुकीआधीच कोकणात राजकीय धुमशान पाहायला मिळतोय आणि हा संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आलेला आहे.